मित्रांनो, आज आपण चातुर्य धडा पाहणार आहोत। चातुर्य आपण ज्याच्यावर अत्यंत विश्वास ठेवतो अशा जवळच्याच व्यक्ती आपल्याला स्वार्थ साधण्यासाठी कसा विश्वासघात करतात आणि आपला हेतू साध्य करतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रस्तुत पाठ आहे। एका अरण्यात मधुकृत नावाचा सिंह राजा राहत होता। त्यांचे तीन सेवक होते, कावळा, वाघ आणि कोला। एकदा ते तिघे इकडे तिकडे फिरत असतात, त्यांना एक उंट दिसला। त्यांनी उंटाला विचारलं, काय रे तू कुठून आलास, इथे कशाला फिरतोस? त्यावर उंट म्हणाला, मी एका व्यापाऱ्याचा उंट आहे, माल उंटासाठी पाठीवर लादून तो गावोगावी धान्य विकत फिरतो। त्याच्या तांड्यातल्या मी शेवटचा उंट बाकी तांडा पुढे गेला, पण मी वाट चुकलो म्हणून इकडे तिकडे फिरू असा शोधत आहे। मग कावळा, वाघ आणि कोला हे एकमताचे राजा सिंहाकडे उंटाला घेऊन गेले। उंट भेदरला होता। सिंहाने त्याला अभय दिलं आणि त्याचं नाव चित्रकर्ण असं ठेवलं। आणि मग त्याच्याबरोबर म्हणाला, चित्रकर्णा, इथे माझ्याजवळ निश्चितपणे राहा। उंट अरण्यात वाघ, कावळा व कोला याच्याबरोबर राहू लागला। सिंह म्हातारा झाला होता। तसेच एकदा अतिवृष्टी झाली आणि अरण्यात खाण्यासाठी प्राणी मिळेनात, सगळेजण उपाशी होते, भुकेचे व्याकुळ झाले होते। तेव्हा कावळा, वाघ आणि कोला एकत्र जमले। त्याने असा विचार केला की उंटाला सिंहाने मारावे। तसाच काही गुप्तभेद केल्याशिवाय तो शक्य नव्हतं। काहीतरी काटेरी झुडूप खाणाऱ्या त्या उंटाविषयी त्यांना फारसं प्रेम नव्हतंच। त्यावर वाघ म्हणाला, पण आपल्या सिंहराजाने त्या उंटाला अभयदान दिलेलं आहे, तेव्हा सिंहराजा उंटाला कसा मारेल? कावळा म्हणाला, आता सिंहराजासुद्धा उपाशी आहे, भुकेने व्याकुळ झालेला आहे, त्यामुळे उंटाला जर अभय दिलं असलं तरी ते त्याला मारतील। त्यावेळेस मग जशी भुकेचा माणूस भूक सहन न होऊन धर्म अधर्माचा विचार न करता वागतो, कावळ्याने म्हटलेले इतरांना पटले, ते सर्व सिंह राजाकडे गेले। भुकीने सिंह अगदी निष्पीत पडलेला होता। त्याने विचारलं, काही शिकार वगैरे मिळाली का? त्या सर्वांनी उत्तर दिले की महाराज, खूप प्रयत्न करून सुद्धा काही शिकार मिळालेले नाही। सिंह म्हणाला, आता काहीतरी खायला मिळालं नाही तर नक्कीच मरण येणार। कावळा म्हणाला, महाराज, खरं तर आपल्याजवळ अन्न आहे, पण आपण तो खात नाही आहोत, म्हणूनच मरण येणार हे निश्चित। सिंहाला आश्चर्य वाटले की तो म्हणाला, आपल्याकडे कुठे काय शिकार आहे? कावळ्याने त्याच्या कानात सांगितलं की एवढा मोठा चित्रकर्ण उंट आहे की आपल्याजवळ, हे ऐकून सिंह दचकला आणि जमीन आणि कानात हात लावत तो म्हणाला, छे, तसं कसं शक्य आहे? मी तर त्याला अभयदान दिलेलं आहे, अश्वमेघ अज्ञान पुष्प अभयदानामुळे मिळत। त्याच्यावर कावळा म्हणाला, महाराज, तुम्ही त्याला अभय दिलं आहे, तुम्ही आपण त्यांना मारणार नाही हे योग्य नाही, योग्य आहे, पण चित्रकर्ण उंट आपणही मारायला तयार झाला तर महाराजांनी काही हरकत नाही ना? ते ऐकून भुकीने अशक्त झालेला सिंह राजा गप्पच बसला आणि तेव्हा त्याने संमती आहे असं समजून तिघांनी एक भेद केला आणि सगळे जण चित्रकर्ण उंटाला येऊन सिंहराजाकडे गेले। मग कावळा सिंहाला म्हणाला, महाराज, प्रयत्न करूनसुद्धा आपल्याला भोजन मिळालं नाही, आपण मला खाऊन भूक भागवावी, कारण राजा तो प्रजेचं मूळ आहे, झाडाचं मूळ नष्ट झालं तर झाडही जगात नाही, मग त्याला फळही नाही अशा पद्धतीतं। तशीच राजाने नसेल तर प्रजा सुरक्षित राहू शकत नाही, तेव्हा मला मारून माझं मांस खाऊन तुम्ही जगलं पाहिजे। त्यावर सिंह म्हणाला, तुला मारण्यापेक्षा माझे प्राण गेले तरी हरकत नाही। आणि मग कोला म्हणाला, महाराज, कावळ्याचं राहू दे, पण मला तरी मारून खा, माझा देह सत्कारणी लागेल। सिंहाने पुन्हा तो नाकारले। मग वाघ म्हणाला, महाराज, निदान माझं मांस खाऊन तरी तुमचं जीव वाचवा, मी तुमचा सेवक आहे। सिंह म्हणाला, नाही, शक्य नाही, ही सर्वत्र चित्रकर्ण उंट ऐकत होता, त्याला वाटलं आता आपणही सिंहासाठी प्राण देण्याची तयारी दाखवायला पाहिजे, कारण सिंह आपल्या सेवकांना खात नाही, मला तर त्याचे अभयदान दिलेलं आहे। मग चित्रकर्ण उंट म्हणाला, महाराज, मग आपण माझं मांस खाऊन तरी प्राण वाचवा,
त्याच्या तोंडातून हे शब्द येतात, क्षणित वाघाचे चित्रकर्ण उंटावर झेप घेतली आणि त्याचं पोट फाडून सिंह वाघ कोला व कावळा त्याने चित्रकर्णाचं मांस पोटभर खाऊन आपले प्राण वाचवले। बघा मित्रांनो, आपण ज्याच्यावर अत्यंत विश्वास ठेवतो, जवळच्याच व्यक्ती आपल्याला स्वार्थ साधण्यासाठी कसा विश्वासघात करतात आणि आपल्याला हेतू साध्य करतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे कावळा, सिंह, वाघ, कोला व अशा पद्धतीचे प्राणी चित्रकरणाचं मांस पोरभर खाऊन आपले प्राण त्यांनी वाचविले। तर अशा पद्धतीनं चातुर्य अतिशय या पाठातून बोध घेण्यासारखा हा पाठ आहे। व्यवस्थितरित्या वाचन करा आणि पाठ समजून घ्या। चातुर्य इयत्ता 6वी इंग्लिश मीडियम विषय मराठी। धन्यवाद।